आज आम्ही इथे महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समिति आणि महासंघ महाराष्ट्र राज्य शासकीय महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे आज आमचा आला बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेला आहे। आमच्या मागण्या आहेत 12 आणि 24 वर्षाची आश्वासित प्रगती योजनेचा GR रद्द केलेला आहे तो पूर्ववत चालू करण्यासाठी आमची मागणी आहेत। त्यानुसार 10-20 सीटची आमची मागणी आहे। इतर 13 मागण्या आहेत आमच्या नवीन भरती करण्यात यावी ह्या आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करत आहे परंतु आम्हाला उच्च शिक्षण तंत्रमंत्री फक्त आश्वासनच देत आहे। कालही आमची 2 दिवस 15 आणि 16 तारखेला आमची तंत्रशिक्षण मंत्र्यासोबत बैठक झाली त्याच्यातही त्यांनी आश्वासनच दिले तरी पण त्यांनी आम्हाला संप मागे घेण्यास सांगितलं परंतु आम्हाला जोपर्यंत कृती होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आजचा हा कामबंद आंदोलनाचा पहिला दिवस आहे। हा बेमुदत कामबंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात विद्यापीठ सेवक कर्मचारी आणि महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी या संपात सहभागी आहेत।